प्रति लिटर 50 रुपये दर द्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. संपूर्ण वीज बिल माफ करा. आयात निर्यातीचं धोरण बदला. यासह अनेक मागण्या घेऊन हे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकारनं ही कर्जमाफीची योजना जी जाहीर केलेली आहे ती पूर्णपणे फसवी योजना आहे. हे याच्यामधून शेतकऱ्याला काहीही फायदा होणार नाही हे शेतकऱ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळं उत्स्फूर्तपणे आणि संतापाच्या आवेगामध्ये हे शेतकरी या मोर्चामध्ये सामील होत आहेत. आणि आमचं सरकारला सांगणं आहे तुमच्या माध्यमातून, जर तुम्ही आमचं संपूर्ण आणि सरसकट कर्ज तात्काळ निर्णय घेऊन माफ नाही केलं तर आम्ही आमच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी रस्त्यावर सादर केलेलं आहे. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या, शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामीनाथन समितीचा आयोग स्वीकारला पाहिजे आणि मोफत वीज बिल या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं व प्रहार संघटना व किसान क्रांतीच्या संपूर्ण असणारे सुकाणू समितीच्या सदस्य वतीनं 35 संघटनेच्या माध्यमातून हा कलेक्टर कचेरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये सरकारनं जर आतापर्यंत आमच्या 23 तारखेपासून दखल नाही घेतली तर 23 तारखेनंतर जी दिशा आहे